अडगळीत पडलेल्या जुन्या भंगारातील दुचाकीचा आधार घेत एका लोहार कारागिराने आधुनिक पद्धतीचे कोळपणी यंत्र तयार केले आहे. साधारण 2 तासात जवळजवळ 1 एकर पिकातील अंतर्गत कोळपणी करणारे हे यंत्र सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. या यशस्वी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बेकिनकेरे येथे राहणाऱ्या शशिकांत लोहार यांनी हे आधुनिक पद्धतीचे यंत्र बनविले आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. यात शारीरिक कष्ट तसेच मजुरांचा तुटवडा जाणवत आहे. या बाबींचा विचार करून यावर उपाय म्हणून हे पिकातील अंतर्गत मशागती करण्यासाठी या यंत्राची निर्मिती केली आहे. पॉवर ट्रेलर सारखे दिसणारे मिनी पॉवर ट्रेलर यंत्र तयार केले आहे. गरज ही शोधाची जननी आहे. कोणतीही गोष्ट केल्याने होते हे या कारागिराने दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांना वापरण्यास सोपे तसेच वेळ व श्रमाची बचत करणारे हे यंत्र उपयुक्त ठरणार आहे. जुन्या होंडा कंपनीच्या पॅशन गाडीच्या इंजिनचा वापर करून हे यंत्र बनविण्यात आले आहे. या यंत्राला पेट्रोलची टाकी व धूर जाण्यासाठी सायलेन्सरही बसविण्यात आला आहे. लोखंडाचा वापर करून 2 चाके बनविण्यात आली आहेत. तसेच हातातच गेअर बसविण्यात आल्याने हाताळण्यास सोयीस्कर होत आहे. पेट्रोलवर चालणारे हे यंत्र 2 तासांमध्ये जवळजवळ 1 एकर जमिनीतील अंतर्गत पिकातील मशागतीचे काम करत आहे. या यंत्राचा भात, भुईमूग, मका आदी पिकांच्या कोळपणीसाठी वापर होत आहे. स्वप्नपूर्तीकडे पुढचे पाऊल. महिला उन्नती ठेव योजना मिळवा 10.5%. 60 वर्षावरील ज्येष्ठ महिलांसाठी 0.5% जास्त. त्वरा करा. सदर योजना दिनांक 30 एप्रिल 2019 पर्यंत उपलब्ध. ठेवीचा कालावधी 15 महिने. अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेशी संपर्क साधा. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड 217 पेक्षा अधिक शाखांसह महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्ली मध्ये कार्यरत. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगम न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा.